नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये खडाजंगी. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी ग्लास फोडण्यावरून वाद सुरू झाला. सध्या CBSE बोर्डाची परीक्षा सुरू असून इंग्रजीचा पेपर होता. पिंपरी चिंचवडमध्ये 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिट उशीर झाल्याने प्रशासनाने पेपर देण्यास नकार दिला. खासदार अमोल कोल्हे यांची हडपसर येथे आयुक्तांसोबत बैठक. आणि आज कुसुमाग्रज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी. आता बातम्या सविस्तराने. राज्यात शिवसेना भाजप यांच्यात वादविवाद सुरू असताना आज पिंपरी चिंचवडमध्ये देखील असे चित्र पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी महापौर माई ढोरे यांनी बोलू न दिल्यामुळे काचेचा ग्लास फोडून निषेध व्यक्त केलाय. हे सर्व GB मध्ये झाल्यानंतर काही काळ गदारोळ निर्माण झाला. दरम्यान महापौर ढोरे यांच्यासह अन्य महिला नगरसेवकांनी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी माफी मागावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आज सर्वसाधारण सभा झाली. यात वेगवेगळे विषय मांडण्यात आले आणि ते मंजूरही करण्यात आले. परंतु यावेळी ऐन सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना महापौर माई ढोरे यांनी बोलू न दिल्यामुळे त्यांनी थेट काचेचा ग्लास फोडला. मात्र याच भाजपाकडून राजकारण करत तो ग्लास माई ढोरे यांच्या दिशेनं भिरकावल्याचे महिला नगरसेवकांचा आरोप आहे. मात्र या वादावर सर्व महिला ठाम असून शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी माफी मागावी अशी मागणी आता महापौर आणि इतर महिला नगरसेवकांनी केली आहे. तर राहुल कलाटे यांनी महापौर यांच्या दिशेने ग्लास भिरकावला नसल्याचे म्हणणे असून आरोप फेटाळून लावलाय. त्यामुळे राज्यात भाजपा शिवसेनेमध्ये वाद होत असताना आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. जेणेकरून मागच्या 5-6 जनरल बॉडी जर आपण पाहिले असेल तर महापौरांनी मला बोलू न देणं हा एक अजेंडा घेतला आणि एक महत्वाचा विषय होता, ज्या विषयावरती एकनाथ पवारांनी शिवसेनेच्या बाणाचा देखील उल्लेख केला. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर देणं अपेक्षित होतं. मग ती त्यात शहरातली करवाढ असेल, आयुक्तांनी लादली की आयुक्त प्रशासनावर हे बिल फाडतायत. परंतु मी त्या दिवशी सभागृहात उठून देखील सांगितलं होतं की तुम्ही सभा तहकूब करताय, महत्वाची सभा आहे, तुमचा व्हीप आलेला नाही, तुम्ही सभा चालवा. तरी देखील त्यांनी त्या दिवशी सभा न चालवता तहकूब केली. त्या दिवशी देखील त्यांनी अशा प्रकारे दादागिरी करून ही सभा तहकूब केली. त्यांना माहिती होतं की जर सभा तहकूब झाली तर दरवाढ लागू होणार आहे. त्यानंतर आज त्याच्या विषयावर चर्चेला तयार नव्हते. चर्चा होत असताना मी पहिल्यापासून शेवटपर्यंत हातवर करत होतो. परंतु हेतुपुरस्पर मला बोलू न देणे कुठेतरी हे संपूर्ण सभागृह संपूर्ण भारतीय जनताकडे कुठेतरी माईच्या पदराखाली लपती आहे, म्हणजे कुठं माई लेडीज असणारा फायदा घेते अशी माझी या ठिकाणी खात्री झालेली आहे. की जेणेकरून बोलू न देणे त्या ठिकाणी सभागृहामध्ये तुम्ही वरती बसलेला असता मी दरवेळेस त्याला संधी बोलायची देत असते असं काही. आणि आज हातावर नाही केला काही नाही, सरळ पाणी पेता पेता चिडून डायरेक्ट गल्लास. आणि हातवर करायचं असतं तर मी लवकर सांगितलं असतं ना, पण एकदा बोलून दिलं होतं मी. असं काही आज बोलूनच दिलं असाही प्रश्न नाही. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही बोललेली होती ती व्यक्ती. आणि डायरेक्ट पाणी पेता पेता काय असे चिड आल्यावर आणि म्हणजे सचिनने आपलं केलं त्याच्या पक्षासाठी त्याने आपलं केलं, तो एकटाच आहे सभागृहात. याला ह्यांना काय वाटलं की मी पण तेच करून कडाव. पण कुणा पुढं एका महिले महापौर पुढं ग्लास आपटायचा भिरकवायचा ही शिस्त नाही आहे. आम्ही पण सभागृह चालवलेला आहे नाही असं नाही. सभागृहामध्ये आज किती वर्ष आम्ही काम करत आहोत. बाकीचे पण नगर माझी किती लहान लहान पोर आज निवडून आलेली आहेत, त्यांना शिस्त कळती. सिनियर आणि एखाद्या व्यक्तीला ती भाषा कळत नाही का? सभागृहाचं वातावरण कसं असतं, सभागृहामध्ये शिस्त काय, पद्धत काय, ही ओळखली पाहिजे. ते बाहेर गेले, बाहेरून आले, हात खाली करून बसणार आणि मग ते म्हणणार मला म्हणून देणार नाही का? इतपत ठीक होतं, परंतु तुम्ही ग्लास फेकून मारता हे योग्य नाही. आणि किती वेळा आम्ही ऐकायचं तुमचं आणि प्रत्येकदाच म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही हात वर करायला तुम्हाला अपमान वाटतो का? अपमान वाटतो. सभागृहाचे काही संकेत आहे आणि त्या संकेतानुसार काम झालं पाहिजे. ते सभागृहाचे संकेत त्यांनी सचल पायदळ तोडलेले आहेत, ग्लास फेकून मारलेला आहे महापौरांना. काय मागणी करायला मागला नाही, हे त्यांचं सुदैव की आमचं सुदैव आहे. सध्या CBSE बोर्डाची परीक्षा सुरू असून इंग्रजीचा पेपर होता. पिंपरी चिंचवडमध्ये 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिटं उशीर झाल्याने शाळा प्रशासनाने पेपरच देण्यास नकार दिला आणि त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवडमधील अक्षरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलाय. दरम्यान शाळेची बाजू जाणून घेण्यासाठी प्राचार्य यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या सर्व प्रकाराला प्राचार्य जबाबदार असल्याची पालकांचा आरोप आहे.
पायल किरण उडाणे, ओंकार संतोष शिंदे, तमन्ना शर्मा अशी काही मिनिटं उशीर झाल्याने शाळा प्रशासनाने पेपर देण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. यावेळी विद्यार्थी म्हणाले, आम्ही म्हटलं आतमध्ये घ्या, मात्र त्यांनी घेतलं नाही. 10 वाजता गेटच्या बाहेर होतो, आत घेण्यासाठी वेळ लावला. 10:30 पेपर होता, मात्र आम्हाला पेपर लिहू दिला नाही. अभ्यास करून आलो होतो, यामुळे आई वडिलांची मेहनत वाया जात आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यानंतर आपापल्या पालकांनी ही बाब सांगितली. शिक्षकांना पालकांनी विनवणी केली, मात्र ते त्यांच्या मतावर ठाम होते, असं त्यांनी सांगितलं. केंद्र प्रमुख या मॅडम आणि त्यांचा जो सुपरिटेंडंट शिक्षक आहे, हे शिक्षक जबाबदारी घेतील का, हा आमचा त्यांना प्रश्न आहे. नाहीतर त्यांचा सस्पेंड ऑर्डर काढण्यात यावं, त्यांना कामावर निलंबित करण्यात यावं. माणुसकी दृष्टिकोनातून त्यांनी इथं एक निर्णय घ्यायला हवा होता विद्यार्थ्यांसाठी. कारण 5 मिनिटांसाठी जर एखाद्या विद्यार्थ्याचं तुम्ही 1 वर्ष व्हायला घालवत असाल, तर खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी मालिकेनंतर डेली सोप मालिका करणार नसून चित्रपटाकडे माझी पसंती राहील, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलंय. पुणे महापालिकेत शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसरच्या विविध प्रश्नांकरिता कोल्हे यांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली आणि येथील प्रश्नांचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्यात. या बैठकीला नगरसेवक, हडपसर परिसरातील नगरसेवक उपस्थित होते. पुणे जिल्ह्यात 3री महापालिका झाली तर विकासाच्या दृष्टीने नक्की फायदा होईल, तर याकरिता संपूर्ण गोष्टींचा सरासर विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल, असं मत कोल्हे यांनी व्यक्त केलंय. तसेच पूर्णपणे येत्या 1.5 वर्षात कार्यरत होईल आणि खेड, राजगुरुनगर, नारायणगाव येथील नागरिकांना याचा फायदा होईल, असंही कोल्हे बोलत होते. खरं तर हा पुन्हा समन्वयाचा विषय आहे, पण आणखी एक महानगरपालिका ज्यामध्ये वाघोली सारख्या जी गावं आहेत, या संदर्भातला संपूर्ण आराखडा बनवून आणि ही जर झाली तर पुन्हा त्यामध्ये विकासाच्या दृष्टीने नक्कीच फायदा होईल. पण अत्यंत छोटी महानगरपालिका आल्यानंतर त्यासाठीचा लागणारा रेव्हेन्यू, त्यासाठीचं लागणारं रेव्हेन्यू मॉडेल, त्यासाठी लागणारी सस्टेनेबिलिटी, म्हणजे फक्त कामाच्या समन्वयासाठी महानगरपालिका होणं ही एक गोष्ट, पण त्या महानगरपालिकेची किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची जी सस्टेनेबिलिटी आहे, त्यासाठीचा जर रेव्हेन्यू आहे, याच्या संपूर्ण मॉडेलचा अभ्यास करून त्याविषयी विधान करणं जास्त संयुक्त असेल. कळंब बायपास असेल, आळेफाटा बायपास असेल आणि राजगुरुनगर बायपास असेल, या 4ही बायपासचं टेंडर प्रोसेसमध्ये आणलेलं आहे. ही टेंडर प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे कदाचित 2 मार्च ते 17 मार्चच्या दरम्यान हे टेंडर येऊन त्याचं काम साधारणतः पावसाळ्यानंतर सुरू होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोशी ते चांडोली हा जो 6 लेनिंगचा जो प्रस्ताव आहे, ज्यामध्ये चाकण चौकातला जो वाहतुकीच्या कोंडीचा फार मोठा प्रश्न आहे, हा सुटण्याच्या दृष्टीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याबरोबर समन्वयाने या विषयावर आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 80% जमीन अधिग्रहण करून त्या कामालासुद्धा गती देणार आहोत. त्यामुळे मला वाटतं की आज 27 फेब्रुवारी वी वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती. कुसुमाग्रज यांची जयंतीला मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केली जाते. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यायमूर्ती रानडे बालक मंदिर शाळेत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. शाळेच्या छोट्या गटातील मुलांनी पारंपरिक पेहराव करून मराठी पुस्तक दिंडी काढून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर मोठ्या गटातील मुले म मराठीचा हा आकार करून बसले होते आणि मराठी भाषा आणि कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी या लहानग्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आलाय. शिरवाडकरांचा जन्मदिवस जयंती ती आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरी करतो. ती त्याचं औचित्य साधून आमच्या मुलांचा वयोगट जो आहे 3 वर्ष पूर्ण, 4 वर्ष पूर्ण आणि 5 वर्ष पूर्ण या मुलांच्या वयोगटाला अनुसरून आम्ही आमच्या शाळेमध्ये उपक्रम घेतले. यामध्ये 5 वर्ष पूर्णची जी मोठ्या गटाची मुलं आहेत आमची, त्यांना आम्ही म मराठी या अक्षरांवर बसवून त्यांना मराठी भाषेचं महत्त्व काय, आजचा दिवस आपण साजरा का करतो याची माहिती दिली. त्यानंतर इकडे आम्ही मागच्या वर्षीपासून वाचन कोपरा सुरू केलेला आहे. वाचन परंपरा आपल्याकडे लुप्त होती असं आपण म्हणतो. मुलांना वाचनाची गोडी नाही, नवीन पिढी वाचत नाही, याच्याकरता आत्तापासूनच मुलांना गोडी लागावी याकरता आम्ही या वाचन कोपऱ्यामध्ये मुलांना पुस्तकं हाताळायला देतो, पुस्तकं बघायला देतो. आमच्या मुलांना पुस्तकं वाचता येत नाहीत, पण ती पुस्तकं बघू शकतात, त्याच्यातनं त्यांना गोडी निर्माण होते. आणि आम्ही पुस्तकंच बक्षिसं म्हणून देतो, तर ती बक्षिसं देण्याची जी पुस्तकं होती ती पालखीमध्ये ठेवून आम्ही वाचन दिंडी म्हणजे ती त्या पुस्तकांची दिंडी, ग्रंथदिंडी काढली आणि मुलांना पारंपरिक पोशाखात यायला सांगितलं होतं. सगळेजणं नटून तटून छान आले होते. त्याच मुलांनी ती पालखी घेऊन आम्ही ती ग्रंथदिंडी आज काढली. असे 2 उपक्रम आम्ही आमच्या मुलांच्या वयाला अनुसरून केले.
स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट, प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा। प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईमधील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले, त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देखील दिलेत। मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे, रिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबवावी, महिला रिक्षा चालकांना 2,00,000 रुपये सबसिडी द्यावेत, ओला उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे धडक मोर्चा करून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आलं। श्रावणबाळाची कथा ही सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र सध्या श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवताना अनेक वेळा आपण पाहिलं आहे, मात्र पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळाच श्रावणबाळ तुम्हाला पाहायला मिळालाय। चला तर पाहूया मोहन दुबे यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट। आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक मुलगा आतोनात प्रयत्न करतो, मात्र पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये एका पुत्राने आपल्या आईच्या आस्थेपायी थेट राम मंदिरच पिंपरी चिंचवडमध्ये उभारलाय। धक्का बसला ना? हो, हे खरंय। वर्षानुवर्ष आईची अयोध्यामध्ये राम मंदिर बघण्याची इच्छा, दरवर्षी न चुकता अयोध्येला जाणारी आई आता वृद्धापकाळात जाऊ शकत नाही, त्यामुळे आईसाठी थेट राम मंदिरच आपल्या जागेमध्ये उभारण्यात आलंय। अयोध्या राम मंदिर उभारणीला हातभार लावावा अशी देखील धुमाळ आजींची इच्छा आहे। रामावरची श्रद्धा आणि भक्ती या वृद्ध मातेच्या मनामनात आहे, म्हणूनच 70 पार केल्यानंतरही अयोध्या जाण्याचा हट्ट या मातेला आहे। काय तुमची जी जमीन आहे आज मंदिराचं जे प्रांत प्रतिष्ठा होते काय सांगा? हो सर, जमीन आहे ना माझी सासऱ्यांचे, बरं मी इथं MIDC ने अकोर केलेली आहे, बरं मला द्यायची नाही, मी 10 रुपये नाही घेतले, मला इथं 32 गुंठ्यात भव्य दिव्य सगळं मी मंदिर केलं आहे। माझी इच्छा आहे की हे असंच माझ्या मागं पण जन्मभर चालावा। असं वाटलं तुम्हाला की मंदिर व्हावं इथं? सर माझ्या आई वडीलच तुकाराम महाराज माऊली ती मी संतच्या भूमीतली, मग मला वाटलं की आहे ना माझी इच्छा होती। माझ्याकडे 3 रुपये पांडुरंगाचा फोटो ते मूर्ती बघा नव्हते, मला आहे ना देवाने माझं कष्ट आणि माझी देवा भावना मी निस्ती हे घेत होते, देवाचा इतिहास घेत होते, त्यामुळं मला हे काम करावं वाटतं। माझी जमिनीसाठी आजकाल खूप भांडणं होतात आणि तुम्ही अशा 32 एकर जमीन जी आहे ती 32 गुंठे जागा, बरं 6 एकर जागा अशी सोडलेली, मी 6 एकर मधली आज 2 एकर माझ्या ताब्यात आहे, मी देणार नाही कोणाला, इथं आले अधिकारी तरी हे माझ्या मागं पण तुम्ही सर्वांनी इथं सेवा करावा, मी निमित्त मात्र आज उद्या नाही। पिंपरी चिंचवड शहर त्यात हिंजवडी IT पार्क अशा मोक्याच्या ठिकाणी 32 गुंठे जागा असताना देखील जमिनीचा मोबदला न घेता ती जागा आईच्या राम मंदिरासाठी दिली। भव्य असं राम मंदिर उभारून तेथे विधिवत पूजा अर्चना करत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आईसाठी हा आबा धुमाळ एक श्रावणबाळपेक्षा कमी नक्कीच नाही। रामचंद्र सुद्धा मातृभक्त होते, त्याप्रमाणे यांनी त्या तो कित्ता गिरवलेला आहे, खरोखरच आनंदाची गोष्ट आहे। हा खरं तर अयोध्येत देखील राम मंदिर आता लवकरच होत आहे आणि इथंही राम मंदिर होत आहे, काय नेमकी भावना येतात? अयोध्येतलं राम मंदिर हे सार्वजनिक मोठं स्वरूप आहे, ते देशपातळीवरचं आहे, तर इथलं राम मंदिर हे गाव पातळीवरच आहे। रामामध्ये भेद काही नाही, तोही रामच आहे हाही रामच आहे, फक्त ती जन्मभूमी असल्यामुळे स्थान महात्म्य त्याचं विशेष आहे। रिपीट, राम मंदिराची प्रतिष्ठापना ही शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली। एकीकडे अयोध्यामध्ये राम मंदिराची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे, तर दुसरीकडे आज एका श्रावण बाळाच्या आईसाठी आणि सर्वांच्यासाठी एक राम मंदिर इथे पिंपरी चिंचवड शहरात बनवण्यात आलं आहे।
भगवान राम देखील मातृप्रेमी होते, तसेच मंदिराचे आबा धुमाळ हे देखील मातृप्रेम आहेत आणि असे श्रावण बाळ नक्कीच प्रेरणादायी आहेत. ह्याच्या मागची भावना एक एक यायची इच्छा आहे आमच्या की पांडुरंगाचं मंदिर हवंय, रामाचं मंदिर हवंय आणि एक मंदिर हवंय आणि हे लोकांसाठी सेवेसाठी इथं हवंय म्हणून हे सर्व. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नेसवाडिया वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य बी एस भंडगे मेमोरियल राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हे चर्चासत्र 28 आणि 29 फेब्रुवारी 2020 दुपारी 2 ते 5 पर्यंत सेमिनार हॉल नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स येथे होणार आहे. चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर पराग कालकर अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत. डॉक्टर ए पी कुलकर्णी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. आर कॉलेज इज ऑर्गनायझिंग भंडगे मेमोरियल नॅशनल सेमिनार ऑन 28th and 29th of February. सेमिनारचं टॉपिक आहे चेंजिंग पॅराडिम्स इन कॉमर्स अँड बिझनेस एज्युकेशन. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2019 आधारित आम्ही ही सेमिनार ऑर्गनाईज केलेले आहेत. ह्या सेमिनारमध्ये वी हॅव इन्व्हाइटेड नोटेड एज्युकेशनिस्ट, पीपल फ्रॉम इंडस्ट्री, पीपल फ्रॉम कॉमर्स, पीपल फ्रॉम मॅनेजमेंट टू डेलिबरेट अँड डिस्कस इन दिस सेमिनार. वी विल बी हॅविंग रिसर्च स्कॉलर्स हू वुड बी प्रेझेंटिंग देअर पेपर्स ड्युरिंग द सेमिनार. देर बी अ पॅनल डिस्कशन इन विच वी वुड बी हॅविंग एक्सपर्ट्स फ्रॉम वेरियस सेक्टर्स डेलिबरेटिंग ऑन दिस नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अँड काय चेंजेस त्यांनी कॉमर्स आणि मॅनेजमेंट एज्युकेशनमध्ये आपण दिसून येणार आहेत त्याच्यावर पॅनल डिस्कशन होणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ATM लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 6 आरोपी अटक करत 20 ते 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक तरुणांच्या मदतीने हरियाणामधून येऊन महाराष्ट्रात ATM फोडणाऱ्या एका टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ATM फोडीचे 8 गुन्हे उघडकीस आले असून चोरट्यांकडून 3 लाखाची रोकड, 3 कार, दुचाकी असा सुमारे 30,20,000 रुपयाचा ऐवज जप्त केलाय. ATM मध्ये पैसे भरताना ते विशिष्ट दोऱ्याने बांधून आणले जातात. नोटांच्या बंडलाला बांधलेला दोरा ATM मधील कचरा कुंडीत दिसला की समजायचं आत्ताच कॅश भरली आहे असा त्यांचा प्लॅन होता. काळेवाडी येथील ATM फोडण्यापूर्वी चोरट्यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड परिसर पालता घातला होता. काळेवाडी येथील एका ATM मधून कचराकोंडीत चोरट्यांना नोटांना लावलेला जाणारा विशिष्ट दोरा आढळून आला. त्यानंतर चोरट्यांनी काळेवाडी येथील ATM फोडले. यामध्ये आरोपी हे चक्क विमानाने ये जा करत होते. 6 आरोपी हैं, इसमें 3 आरोपी जो हैं अभी हरियाणा के हैं, डिस्ट्रिक्ट पलवल के, और 3 आरोपी लोकल हैं. और इनसे हमने 8 केसेस ATM के डिटेक्ट किए हैं. करीब 20-22 लाख की रिकवरी है, उसमें गाड़ियां भी हैं और भी इनका साहित्य है जिससे ये सिलेंडर वगैरह जिससे गैस कटिंग करते थे. और ये पूरा इनका इंटर स्टेट गैंग है. इन्होंने हरियाणा, राजस्थान, दिल्ली सब जगह ऑफेंसेस किए हैं. पिंपरी चिंचवड़ में इनके कुछ लोकल संबंध थे जिसकी वजह से ये पिंपरी चिंचवड़ आने लगे थे और इनको सक्सेस भी मिल गई थी 2-3 बार. तो पिंपरी चिंचवड़ इसलिए इन्होंने टारगेट किया, लोकल लोगों के माध्यम से सिलेंडर और गैस कटिंग इक्विपमेंट वगैरह अरेंज करते थे और उसके बाद जो है अपने ऑफेंस को अंजाम देते थे. कुछ आपराधिक प्लेन से भी आते थे आपने कहा, हाँ, और किस तरह से ये चोरी करते थे? नहीं, अपना ये गैस का ATM को गैस सिलेंडर से काट के उसका पैसा निकाल के चले जाते थे. पुनः एक नजर हेडलाइंस पर. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये खडा जंगी. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी ग्लास फोडण्यावरून वाद सुरू झाला. सध्या CBSE बोर्डाची परीक्षा सुरू असून इंग्रजीचा पेपर होता. पिंपरी चिंचवडमध्ये 3 विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास काही मिनिट उशीर झाल्याने प्रशासनाने पेपर देण्यास नकार दिला. खासदार अमोल कोल्हे यांची हडपसर येथे आयुक्तांसोबत बैठक. आणि आज कुसुमाग्रज यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.